आई वडील लेकराला सांभाळतात, तसे आम्हाला ती शेतकऱ्याला ऍग्रोस्टार कंपनी सांभाळते. त्या घरातलं सदस्य असल्यावर आम्हाला ऍग्रोस्टार वाटायला लागेल. अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही उत्पादन चांगल्यापैकी काढू शकतात. आम्हाला कधी आम्ही मिरचीच पाहिली नव्हती, अशी मिरची निघायला लागली आमची. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये ऍग्रोस्टार सारखी कंपनी होणे नाही. मी पहिल्यांदा जी शेती करीत होतो त्यावेळेस शेतीतून मला एकरी उत्पादन म्हणजे काही मिळतच नव्हतं. ऍग्रोस्टार कंपनीने हे आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पूर्ण प्लॉट चालू आहेत. त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही काय केलं, मग मिरची 930 मिरचीचा वाण लावला. मिरचीतून आम्हाला एवढं उत्पन्न भेटलं की मरणाचं उत्पन्न भेटलं, 80-90 हजाराचं उत्पन्न भेटलं आम्हाला. त्यात 12 महिन्याच्या 3-4 पीक मी घेतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली. ज्यावेळेस आम्ही ती गोल्ड ट्रेस्टमेंट मागविली त्याच्यामुळेच आम्हाला हे पूर्ण अनुभव मिळाला. बाकीच्या इतर मिरच्यापेक्षा आमची क्वालिटी नंबर एकच दिसायची आणि दुसऱ्यापेक्षा आम्हाला 2-4 रुपयाने भाव वाढता मिळतो. 24 घंटे आमच्या तर 4 बाया राबात येतात. आता आमचं नशीबच भाग्य म्हणायचं. जी औषधं आपण ऍग्रोस्टार कंपनीकडनं मागवतो ती एकतर उत्कृष्ट दर्जाची असतात, त्यामुळे आपल्या शेतीमध्ये आपल्याला ज्या झाडाला ज्या आवश्यक घटकांची किंवा ज्या औषधाची केमिकलची गरज आहे त्याच केमिकलचे ते आपण स्प्रे घेऊन त्याला रिकवर करू. हे ऍग्रोस्टार कंपनी थ्रू जे आपले कर्मचारी आहेत ते वेळोवेळी मार्गदर्शन योग्य ते करतात. ह्यामुळे होतं काय की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न हे त्यांच्याकडनं आपल्याला आज शक्य झालेलं आहे. 20 गुंठे लागवड केल्यावर त्याचं उत्पादन इतकं निघलं की 7 टन ॲव्हरेज त्या म्हणजे मिरचीचं निघालं आम्हाला. 1,40,000 रुपये मला त्याचं बेनिफिट भेटलं. हे मार्गदर्शन चांगलं असल्यामुळं आणि आपली झटण्याची वृत्ती जर चांगली असेल तर तुम्ही एक नंबर जी धरले याच्यापेक्षा म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही उत्पादन चांगल्यापैकी काढू शकतात. 1 एकरमध्ये मला इतकं उत्पन्न मिळालं की मी आता ते सगळं व्यवसाय सोडून दिला आणि शेतीच्या मागे लागलो मी आता.